नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा मित्रांनो मी हजारी हजारेताईचा पण एक व्हिडिओ पाहिला की मला हे आत्ता माहिती झालं की मागे जे तिचं तिचे मिस्टर आणि तिच्यामध्ये जो वाद चालू होता आणि ज्या काही लेडीज होत्या रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग खेळत होत्या म्हणजे जसं की पहा ती विजया बारामती करता म्हणजे टी व्हीवरती तिची व्हिडिओ दाखवत होती हिच्या हिची रे नवऱ्याने जी रेकॉर्डिंग पाठवली ती माझ्याकडं आहे ती अनिता पुणेकर पण म्हणत होती पहा खरं तर ती रेकॉर्डिंग ही स्मिता सातपुतेकडे गेली होती पण स्मिता सातपुतेने काय केलं की हिच्या अनिता पुणेकरच्या खांद्यावर बंदूक ठेवली स्वत पुढे आली नाही परंतु अनिता पुणेकरला पुढे गेलं अनिता पुणेकरला रेकॉर्डिंग दिली नाही परंतु फक्त म्हटली की माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे पण अनिता पुणेकरने मग असं सांगितलं की ती माझ्यापर्यंत रेकॉर्डिंग आले मग स्मिता खूप चालाक आहे परंतु माहिती माहिती आहे ना खूप चालाकपणा कधी होत असतो आणि कुठल्या स्तराला तिला नेऊन पोहोचलं हे तर आपल्याला माहीतच आहे दुसऱ्याच्या खांद्यावर जेव्हा बंदूक ठेवून आपण चालवतो ना तर त्याचा परिणाम काय होतो हे तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे मग ज्यावेळेस मोहिनी हजारेची लाईव्ह झाली त्यावेळेस स्मिता सॉरी अनिताने सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या की अशी अशी रेकॉर्डिंग होती किंवा परंतु तिने ती वाजवली नाही आहे माझ्याकडं आली या सगळ्या गोष्टी तिनं सांगितल्या पण या गोष्टी मा मोहिनी हजारेने ताई ताईची सुद्धा त्यावेळेस लक्षात नव्हत्या आल्या आत्ता काही गोष्टी या अशामुळे लक्षात आल्या की ज्यावेळेस विजयाताईचं जे काही गोष्टी आहेत त्या बाहेर पडल्या त्यावेळेस हळूहळू सगळंच एक एक करून सगळ्याच गोष्टी किंवा कोण खोटं बोलतं कोण खोटं खरं बोलतं या सगळ्याच गोष्टी बाहेर आलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की स्मिता आणि तिची विजय बारामतीकर ह्या दोघी स्त्रिया आहेत ना दोघीही आई आहेत म्हणजे दोघींनाही मुलं आहेत तरीसुद्धा त्या मोहिनी हजारेच्या बाळाबद्दल तिच्या छोट्या स्वराजबद्दल काय बोललेल्या आहेत रेकॉर्डिंगमध्ये हे तिने स्वतः ऐकलं आणि तरीसुद्धा संयम ठेवून ती सगळ्या गोष्टी बोलत आहे म्हणजे व्यवस्थित बोलत आहे अजूनही नाहीतर तुम्हाला माहीत आहे ज्यावेळेस एखादी स्त्री असते ना स्वतःभर कुठली गोष्ट आली ना त्यावेळेस खूप सहन करते परंतु आपल्या मुलावर जर एखादी वेळ आली ना तर ती स्त्री ही ती स्त्री मग कुठल्याही संकटाला सामोरे जायला त्याला कुठल्याही बाजूने तोंड द्यायला तयार असते मग ती एक रणरागिणी बनत असते त्यामुळं मोहिनी हजाराच्या मुलांबद्दल भरपूर काही बोललं गेलं हा मुलगा असा तो मुलगा तसा किंवा असं तसं भरपूर काही गोष्टीनं ते सांगितलेलं आहेत आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा ते सांगितलेलं आहे तर मला एक सांगायचं की मोहिनी ताई तू त्यांना अजिबात सुट्टी देऊ नकोस तू त्या दिवशी पोस्टला कम्युनिटी पोस्टला टाकलेला आहे की यांना म्हणजे यांना शिक्षा मिळावी की नाही मिळावी तर मी तुला सांगत आहे की त्यांना तिला शिक्षा तर नक्कीच मिळावी दोघींनाही मिळाली मिळाली पाहिजे कारण की दोघीही तेवढ्याच त्याच्यामध्ये सहभागी आहेत ह्याच्यामध्ये मास्टर माइंड कोण आहे ह्याच्याशी जाऊ दे परंतु त्या दोघींची रेकॉर्डिंग ऐकली ह्याचा अर्थ त्या दोघीही त्याच्यामध्ये पूर्णपणे सहभागी आहेत त्यामुळे दोघींनाही नक्की शिक्षा भेटावी असं मला तरी वाटत आहे कारण की असं असतं ना यांना जर एकदा सुट्टी दिली ना तर होतं काय या गोष्टीला किंवा हे जे काही असतात गुन्हे अशा गुन्हे वारंवार घडू शकतात मग ह्यानं काही ह्या व्यक्तीने असं केलं होतं तिला कुठं शिक्षा झाली असा प्रकारचा गैरसमज होतो म्हणून मग हे गोष्टीला जेव्हाची तेव्हा ते आळा बसलाच पाहिजे यूट्यूब आहे यूट्यूब प्लॅटफॉर्म असं आहे की इथे प्रत्येकाला अधिकार आहे मग याचा अर्थ असं नाही इथं प्रत्येकाला आधार आहे मग असं नाही करायचं की कुणी यायचं कुणाबद्दल पण काही बोलायचं असं नाही इथं प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत प्रत्येकाला अधिकार आहे परंतु मर्यादाही आहेत काय बोलायचं कसं वागायचं काय करायचं सगळ्या गोष्टीला मर्यादा ठेवलेल्या आहेत मग असंच काही मर्यादेचं उल्लंघन केलेलं आहे तर त्या व्यक्तीला त्यांची त्याच्या त्याच्या पद्धतीने व्यवस्थित त्याला तें त्याचं म्हणजे शिक्षाही मिळालीच पाहिजे आणि हो लाईव झाली होते पहा जॉईन लाईव्ह त्यामध्ये स्मितानं खूप रडायचं नाटक केलं परंतु तुम्ही पहा तिला ज्यावेळेस आईसाहेब खडसावून म्हटलं की तू एक दीड तासापासून लाईव्हवरती आहे परंतु अजूनही एकही शब्द तू विजयाच्या विरोधात बोलली नाही तर त्यावेळेस पहा ती फक्त वरवर बोलते मनातून कुठलीच गोष्ट दाखवत नाही तिचं माफी मागणंसुद्धा सुद्धा वरवर आहे तुम्ही ऑब्झर्वेशन करा माफी मागतेस मागणंसुद्धा सुद्धा तिचं वरवरचं आहे मनातून एकदम हर्टपासून ती अजिबात माफी मागत नाही कारण की तिला कुठल्याच गोष्टीचा पश्चाताप होत नाही आणि दुसऱ्या दिवशी बघा लाईव्ह घेत होती नटून खटून मेकअप मस्तपैकी छानपैकी मेकअप करत होती म्हणजे मेकअप केलेला होता एवढं जर झालं तर खरंच एखाद्या स्त्रीला किती वाईट वाटेल आणि दुसरी गोष्ट अशी की हे पा मी तर जेव्हापासून स्मिताला फॉलो करते ना तेव्हापासून तर मी तिला असं एवढं एखाद्याने तिला असं म्हणजे बोलणं आणि तिने एवढं नर्वस होणं एवढं रडणं तिचं तिच्याच लाईव्हवरती तिचं एवढं अपमान होणं मी तरी नाही पाहिलं परंतु खरंच काल जेव्हा जॉईन लाईव्ह घेतली मोहिनी मा, हजारे माधुरी सतीश दादा आणि आईसाहेब ह्या ज्या ज्यावेळेस त्या लाईव्हवरती होत्या त्यावेळेस ते ती ते सगळ्यांनी आपल्या ते आपल्या पद्धतीने आपलं तिला म्हणजे त्यावेळेस कसं असतं ना माहिती आहे का एकटी एक स्त्री असते आणि ज्यावेळेस सगळे तिला एकत्र किंवा इतर चार पाच जणं तिला जेव्हा खूप बोलतात ना टोचून किंवा असं रागात राग भरतं त्यावेळेस खूप वाईट वाटतं बरं का परंतु त्याच्या पाठीमागचं कारण वेगळं होतं त्यावेळेस मनाला कुठेतरी क्षणभर वाटतं की नाही बाबा ते एकटीच आहे तिला खूप सारे बोलतात परंतु तिनं गुन्हाच तसा केला होता त्यामुळं कुठेतरी ते ते तिथलं त्या गुन्हे समोर आले ना तर आपोआपच तिच्याबद्दलचं प्रेम कमी होतं म्हणजे असं वाटतं की आईसाहेब लाईवरती आल्या आणि खरंच सगळ्यात ज्यांनी ज्यांनी त्या आपल्या आपल्या पद्धतीने सगळं मत व्यक्त केलं आणि तिला त्या तिच्याकडून सगळ्या गोष्टी म्हणजे अक्षरशः तिला ती स्वतःच्या लाईवरती एवढी बदनामी झाली म्हणजे खरोखर ती बदनामी झाली तिला त्याचं काही गांभीर्या ना, गांभीर्य नाही आपल्याला माहिती आहे तिला कुठल्याच गोष्टीचं गांभीर्य कधीच येत नाही परंतु एक तिला जिचे लाईव्ह सुद्धा कधीतरी भविष्यात वाईट वाटेल की खरंच आपली किती बदनामी झाली आपल्याच लाईव्हती लाईव्हवरती आपल्याला किती अपमानित आप करण्यात आलं या गोष्टीचं कुठेतरी तिला भान वाटा वाटेल असं मला वाटत आहे वाटतं वाटेल की नाही भविष्यात तिचा प्रश्न राहिला परंतु एक आपल्यासारख्या सर्वसामान्याला वाटतं म्हणून मोहिनी हजारेताई मला एक सांगायचं आहे की तिला शिक्षा मिळालीच पाहिजे तुझ्या लेकरांवर ब बोलली त्या दोघींनाही शिक्षा मिळाली पाहिजे त्या विजया बारामतीकरला आणि स्मिताला कारण की हे बघ त्यांनी स्वत हा रेकॉर्डिंग करून असं मी तुला असं बोलेल तसं बोलेल त्यांना एक तर तुझ्या गोष्टीची वैयक्तिक इंटरफेअर करण्याचा काही कधी कर होता आणि केलं तर ते ओव्हरच केलं जरा जास्त त्यामुळं तुझं आणि त्यांचं काही भावबंद नाही आहे किंवा तुम्ही शेजारी राहत नाहीत परंतु विनाकारण का तुझ्या त्या आयुष्यामध्ये किंवा तुझ्या इंटर म्हणजे वैयक्तिक गोष्टीमध्ये घुसले हे काही काही समजे ना परंतु जे काही केलं तुझ्याबद्दल आई साहेबाबद्दल तर खूपच काही केलेलं आहे मग तुम्ही दोघींनीही तिला व्यवस्थित असे पद्धतीने अशी चांगली कठोर शिक्षकांना मिळालीच मिळालीच पाहिजे असं आम्हाला वाटत आहे कारण की जेणेकरून हे जे चाललेलं आहे भांडण हे यूट्यूबवरती हे कुठेतरी थांबेल नाही तर हे जर असं झालं ना तुम्ही यांना सोडून दिलं किंवा माफ केलं तर या गोष्टी वारंवार घडत राहतील त्यामुळे या गोष्टीला आत्ताच आळा बसावा असं आमचं हे तर माझं वैयक्तिक मत आहे परंतु सगळ्यांचंच असं वाटतं कमेंट्समध्ये जर नक्कीच सांगा की तुमचं काय मत आहे यावरती त्या टर्म लोधीला म्हणजे विजया बारामतीकरला आणि स्मिता सातपुतीला शिक्षा मिळावी की नाही यावरती तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद